ॲडमिट करून घेतलं. त्याच्यानंतर मला लेबर पेन स्टार्ट झालं होतं. मग 12-12:30 त्यांनी मला कळायचं इंजेक्शन दिलं एक पहिलं. मग थोडं लेबर पेन वाढलं माझं. त्याच्यानंतर साधारण 4-5:00 त्यांनी मला परत 2 इंजेक्शन दिले. त्याच्यानंतर माझं लेबर पेन अजून जास्त वाढलं आणि सगळे फक्त उभे होते. चेक कोणी तेव्हा फक्त बाळाच्या ECG म्हणजे ठोके वगैरे चेक केले तर नॉर्मल होते सगळं. बाळाचे ठोके वगैरे मला ऐकवले त्यांनी, ECG रिपोर्ट वगैरे दाखवला. आणि नंतर जेव्हा डिलिव्हरी करायची वेळ आली तेव्हा त्यांच्याकडे तर व्यवस्थित म्हणजे कट वगैरे द्यायला ब्लेडसुद्धा त्यांनी यूज नाही केलं. मला जे मागे डॉक्टर बसले पुश करण्यासाठी त्यांनी मागूनच सीझरने कट्स दिले मला. ज्यावेळेस त्यांना वाटायला लागलं की आता बाळ गुदमरत आहे मध्ये तेव्हा हो माझी नॉर्मल डिलिव्हरी होती. मला कोणत्याही प्रकारची भूल दिलेली नव्हती त्यामुळे मी पूर्ण शुद्धीत होते. आणि ते जे जेंट्स मेल डॉक्टर होते ते मागे बसले. त्यांनी मग पोटावर पुश केलं आणि पुढे फक्त एकच फिमेल डॉक्टर होती. बाकीचे सगळे जे डॉक्टर होते ते फक्त बघत होते. जर ते पुश करतायत तर माझं म्हणणं असं की त्यांनी सगळ्यांनी समोर उभं राहून बाळाचं प्रोटेक्शन घेणं त्यांचं काम होतं. त्यांनी पुश केलं तर माझं बाळ डायरेक्ट बाहेर उडालं. आणि जे समोर फिमेल डॉक्टर होते ना त्यांनी ते व्यवस्थित पकडलं नाही. बाळ डायरेक्ट जमिनीवर पडलं आणि ते स्वतः जोरात ओरडलं ओ शिट म्हणून. आणि लगेच हां डॉक्टर आणि लगेच त्यांची जी त्यांच्या हाताखाली काम करणारी डॉक्टर होती तिला त्यांनी पाठवलं की जाऊन बाळाचे जे डॉक्टर असतात त्यांना बोलवून आण म्हणून चेक करायला बाळाला. त्यांना मी त्यावेळेस विचारलं की काय झालं मॅडम नक्की. तर ते बोलले की काही नाही म्हणे बाळाचे ठोके जरा कमी पडत आहेत म्हणून बाळाचे डॉक्टर बाळाला चेक करतील. पण त्यावेळेस बाळ रडलंच नाही आणि नाळ जी होती ती पूर्णपणे बाहेर पडली साईडला बेडच्या तुटून पडली. बाळाचे डॉक्टर आले ते बाळाला चेक करायचे. बाळाचं रडण्याचं वगैरे काहीच आवाज येत नव्हता. आणि मी त्यांना विचारलं की काय झालंय मुलगा झालाय मुलगी झाली आहे. पण ते मला कोणत्याही प्रकारचं काहीच उत्तर देत नव्हते. फक्त सांगत होते की बाळाचे डॉक्टर बाळाला चेक करतील आणि तुम्हाला सांगतील बाळाचे हार्ट रेट कमी झालेत असं फक्त ते मला सांगत होते. आणि त्याच्यानंतर मग मला कमीत कमी त्यांनी अर्धा तास तसंच बसवलं. मला स्टिचेस वगैरे पण त्यांनी तोपर्यंत टाकले नाही. फक्त बाळाकडे सगळे डॉक्टर जाऊन चेक करत होते. अर्ध्या तासांनी नंतर त्यांनी मला स्टिचेस वगैरे टाकले आणि रूममध्ये शिफ्ट केलं. पण मी तेव्हा थोडी अनकॉन्शियस होऊन गेली होती ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे. जेव्हा मी नॉर्मल झाली बाहेर मग सगळं गोंधळ चालू झाला की ते आम्हाला जेंडर पण सांगत नव्हते मुलगा झालाय की मुलगी झाली आहे काय. म्हणून मग मी माझ्या आईला सांगितलं की मध्ये असताना असा प्रकार घडला की त्यांच्या हातातनं बाळ खाली पडलं होतं. तुम्ही एकदा चेक करा की बाळाला कुठे काही लागलं आहे का डोक्याला वगैरे असं तसं. मग त्यांनी जेव्हा 8-8:30 चेक केलं तेव्हा त्यांना दिसलं की एका साईडला बाळाला पूर्ण टेंगूळ आलेलं होतं. त्यांनी विचारलं ज्यावेळेस की बाळ पडलं होतं का तर ते बोलत होते की नाही पडलं नाही आहे. पण ज्यावेळेस आम्ही बघितलं उघडून बाळाला त्यांनी पॅक केलेलं होतं तेव्हा पूर्ण बाळ एका साईडने डोकं सुजलेलं होतं बाळाचं डाव्या बाजूला. हां मध्ये त्यांचं असं डिस्कशन चालू होतं की कडी वगैरे लावून घेतली पेशंटच्या नातेवाईकांशी कोणीच बोलू नका. त्यांना फक्त हे उत्तर द्या की आमचे डॉक्टर येतील ते तुम्हाला सांगतील. आणि इंग्लिशमधनं ते एकमेकांशी बोलत होते की आपण बाळाला एक दिवस ICU ठेवू त्यांना सांगू की बाळाचे हार्ट रेट कमी झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण त्यांना सांगू की बाळ एक्सपायर झालंय असं. एवढंच फक्त मी आता सांगू शकते. त्यांनी जे काही प्रकार केलाय ना आमच्यासोबत तो खूप आम्ही सहनच नाही करू शकत. म्हणजे मी तर अजिबात नाही. आणि आमच्या फॅमिलीवर त्यांच्यामुळे जी वेळ आलेली आहे तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. जे आमच्यासोबत घडलं ते परत दुसऱ्या कोणासोबत नको घडायला.